कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाचा सर्वात मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसणारा असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक सरकारनं सुवर्ण मध्य काढावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस बोम्मई यांना देण्यात आलं कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरबाधित गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारनं लवाद आणि न्यायालयाकडून मान्यता घेतल्याचं सांगण्यात येतं आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटक राज्यातील अनेक गावं महापुराच्या संकटात सापडणार आहेत त्याचा अनुभव दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस साली आला होता या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस बोम्मई यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान कणेरी इथल्या सिद्धगिरी मठात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बोम्मई आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते उजळईवाडी विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बोम्मई यांना निवेदन दिलं खासदार महाडिक यांनीही अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात येणाऱ्या महापुराच्या धोक्याची कल्पना दिली तर शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्ड्यानवार यांनी अलमट्टी धरणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यावर केंद्रीय जल आयोगामार्फत तोडगा काढावा अशी मागणी केली अलमट्टीची उंची वाढवल्यामुळे फक्त महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना नव्हे तर बागलकोट जिल्ह्यातील आणि बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फटका त्याच्यामुळे बसणार आहे कृष्णा खोऱ्यातील हो अतिशय सुपीक जमीन ही आलमट्टीची उंची वाढवून त्या ठिकाणी जे बॅकवॉटर येतं त्याच्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचासुद्धा त्याला कडाडून विरोध राहणार आहे फक्त त्या साठ गावासाठी म्हणून तर त्याची उंची वाढवण्यापेक्षा ही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी हजारो कोटीचं नुकसान जर ह्या महापुराच्या माध्यमातून किंवा एकूण त्या आलमट्टीची उंची वाढवल्यामुळे होत असेल तर याचा गांभीर्याने कर्नाटक सरकारने विचार केला पाहिजेत आणि त्या साठ गावांना पाणीपुरवठा करण्याच्यासाठी आत्ता जलेंद्र पाटील सरांनी बोलल्यासारखं त्याचंही नियोजन करण्याच्या संबंधी दोन्ही राज्यांमध्ये एक समन्वय साधून एक संयुक्तिक बैठक घेऊन केंद्रीय जल आयोगाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन हे करावं आणि त्या ठिकाणी जर आपण करणारच आहोत अशा जर आडमुटीच्या भूमिकेत असतील तर निश्चितपणे कर्नाटकातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेऊन राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारनं आपल्या निर्णयाचा फेरविचार केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही गड्ड्यांवार यांनी दिलाय सिद्धगिरी मठावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे गणेश नेर्लीकर यांनी त्यांचं स्वागत केलं देवदर्शनानंतर बोम्मई यांना आलमट्टी धरणाची उंची आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधी कर्नाटकची भूमिका विचारता त्यांनी कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला